ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पातळपोळ्यांचा चिवडा बनवणार आहोत. झटपट असा पातळपोळ्यांचा चिवडा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला सबस्क्राईब करा. पातळपोहे आपण आता भाजून घेऊ. हलवत राहायचं पोह्यांना, जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत हलवत राहायचंय. गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे. या ठिकाणी आपले पोहे होत आलेले आहे. थोडं तेल सोडायचं आहे यावर, त्यातच थोडी हळद घालायची आणि हलवायचं. गॅसचा फ्लेम बारीक ठेवून हलवत राहायचं आहे. ही हळद आणि पोहे एकजीव होतील. व्यवस्थित पोह्यांना हळद लागली जाते. या ठिकाणी आपले पोहे चांगले भाजले गेले आहे. पोह्यांना चुरून पाहायचं. चांगले चुरले गेले की समजायचं की आपले पोहे छान भाजले गेले आहे. आता पोह्यांना पाहू शकता तुम्ही, पिवळा कलर आलेला आहे. आता हे पोहे आपण काढून घेऊ. त्याच कढईमध्ये एक पळी तेल घालून मोहरी घातली आहे. आता आपण लसूण घालूयात. लसूणही छान कुरकुरीत तळून घेऊ आपण. थोडे शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे छान तळून घ्यायचे. मिरची घालायची. या ठिकाणी मी सकाळीच मिरची वाळवून घेतलेली होती. मिरची यासाठी की लहान मुलं मिरची काढून चिवडा खाऊ शकतात. लाल मिरची पावडर घातले तर मुलांना खूप तिखट लागतं, म्हणून मी या ठिकाणी मिरची घालते. थोडा कढीपत्ता घालायचा. गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचा आहे. अर्धा चमच हिंग घालायचा. चवीनुसार मीठ घालायचंय. यात आपण कोथिंबीर पण घालून घेऊ. भाजलेल्या पोह्यांमध्ये आपण आमचूर पावडर आणि साखर पावडर घालून घेऊ. गरम पोह्यांमध्ये छान मिक्स होते. आता हे हलवून घेऊ आपण, एकजीव करून घेऊ. आता पोहे यात कढईमध्ये घालू आपण. छान एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे चिवडा. गॅस बंद करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला चिवडा तयार झालेला आहे. लहान मुलं खूप आवडीने खातात. मिरची घातल्यामुळे लहान मुलं मिरची काढून खाऊ शकतात चिवडा. या ठिकाणी आपला चिवडा तयार झालेला आहे. पाहू शकतात किती छान कुरकुरीत झालेला आहे आपला चिवडा. हे बघा, चिवडा हा असा प्रकार आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांना आवडतो. एकदम झटपट बनवलेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.